केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला. बुलढाण्यातील व्यापाऱ्याने तब्बल 100 कोटी बुडवले आहेत. 9 महिन्यांमध्ये जीएसटी करांचे 2.5 कोटी बुडवले असल्याची माहिती मिळत असून खामगाव इथले हे व्यापारी असल्याचं कळून येतं. बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली. एका व्यापाऱ्यानं चक्क केंद्र सरकारच्या तिजोरीवरच तब्बल 100 कोटींचा डल्ला मारला. या व्यापाऱ्यानं जीएसटी कराचे तब्बल 100 कोटी रुपये बुडवले असल्याचा प्रकार खामगाव इथल्या जीएसटी कर सहाय्यक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी उघडकीस आणला. हे प्रकरण कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून नितीन टावरी नामक या व्यापाऱ्यानं चक्क बनावट दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के सुद्धा बनावट वापरल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे. नितीन टावरी नामक या व्यापाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या एमआयडीसीमध्ये देवकी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या मालकानं 2017-18 आर्थिक वर्षाच्या 9 महिन्याच्या काळात तब्बल 1.75 कोटी जवळपास जीएसटी बुडवल्याचं एका ऑडिटमधून स्पष्ट झालं. देवकी अॅग्रो इंडस्ट्रीच्या नितीन टावरी विरुद्ध तक्रार देत विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. अशाच प्रकारे नितीन टावरी नामक या व्यापाऱ्याकडे तब्बल 6 कंपन्या आहेत. या कंपन्यांचा ऑडिट केल्यानंतर तब्बल 100 कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचा समोर आले असा दावा जीएसटी सहाय्यक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी केला आहे. काल दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी खामगाव स्थित में देवकी अॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक श्री नितीन मोहनलाल टावरी यांचे विरुद्ध खामगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा दाखल केलेला आहे. सदर व्यापाऱ्याचे जीएसटी ऑडिट दरम्यान देशातील डाळीवर टॅक्स लावणारा पहिला आदेश आपण या ठिकाणी पारित केला होता. सदर आदेशान्वये सदर व्यापाऱ्याकडे आपण साधारणतः 2.25 कोटी रुपयाचा कर भरावयास काढला होता. सदर कर चुकविण्याकरिता या व्यापाऱ्याने इकडील कार्यालयाकडे फेक ॲफिडॅव्हिट, बोगस डॉक्युमेंट्स व बनावट दस्तावेज सादर केलेत. शिवाय सदर दस्तावेजांवर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बोगस स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या. त्यामुळे सदर व्यापाऱ्याविरुद्ध आपण IPC सेक्शन 467, 468, 469 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे आपण जो आदेश पारित केला होता साधारणतः 2.25 कोटी रुपये जीएसटी आकारण्याचा, तो आदेश हा केवळ वित्तीय वर्ष 17-18 9 महिन्यांकरता आणि केवळ देवकी अॅग्रो इंडस्ट्री या एका युनिटकरता होता. सदर व्यापारी हा असे मल्टिपल युनिट्स रन करीत असून या सर्व युनिट्सचे 4.5 वर्षाकरता संपूर्ण ऑडिट घेण्यात आल्यास 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक शासकीय महसूल आपल्याला संरक्षित करता येणार आहे. थँक्यू सर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.